राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर बुलढाणा अर्बनच्या वेअरहाऊस समोर कार आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वेअरहाऊस जवळ कार क्रमांक MH 30 AZ 2917 राष्ट्रीय महामार्गावरील बालाजी पेट्रोल पंप येथून डिझेल भरून मूर्तिजापूरहून अमरावतीकडे निघाली होती, तर गावोगावी माल वाटप करून मूर्तिजापूरकडे येत असताना मालवाहू टाटा एस यांची समोरासमोर धडक झाली. पेट्रोल पंपावरून डिझेल भरून कार काही अंतर समोर आल्यानंतर अचानक कारच्या पाठीमागच्या चाकाचे एक्सल रॉड तुटल्यामुळे कार जाऊन टाटा एस या मालवाहू वाहनावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये मालवाहू वाहनाचे चालक प्रशांत दुबे वय 45 वर्ष राहणार मूर्तिजापूर हे जखमी झाले, तर कारमधील अक्रूरदास बराके वय 55 वर्ष कन्हैया अक्रूरदास बराके वय 23 वर्ष राहणार कौंडण्यपूर व संपत पुंडलिक राठोड वय 45 वर्ष राहणार शिवापूर हे तिघे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन बचाव पथक व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली होती. जखमींना तातडीने येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत.